नमस्कार, अप्पांच्या गप्पांमध्ये तुमचं स्वागत आहे. आजच्या एपिसोडमध्ये मी बोलणार आहे माझा प्रिय मित्र आणि प्रसिद्ध वादक दीपक बोरकर ह्याच्याबद्दल. दीपकची आणि माझी मैत्री जी आहे त्याला आज 49 वर्ष पूर्ण झालीत आणि आमच्या मैत्रीचं हे सुवर्ण महोत्सवी वर्ष चालू झालं आहे असं आपण समजूया. दीपकची आणि माझी पहिली भेट झाली ती 73 साली जयवंत कुलकर्णी यांच्या कार्यक्रमामध्ये. तो गणपती महोत्सव होता, त्यांचे 10 कार्यक्रम ठरले होते, त्यामुळे ह्या 12 दिवसाच्या दौऱ्यामध्ये दीपक मला छान उमगला, त्याची छान मैत्री झाली आणि इतकी घट्ट झाली की तो माझ्या कुटुंबातला एक भाग होऊन गेला, अविभाज्य भाग होऊन गेला. त्याचं आणि माझं करिअर साधारण एकाच वेळ चालू झालं. मी त्यावेळेस संगीतकार वसंत देसाई यांच्या संचात होतो आणि माझ्या घरी संगीताचं वातावरण होतं. माझे वडील छान हार्मोनियम वाजवायचे आणि स्वतः संगीतकार होते, पण दीपककडे तसं नव्हतं. दीपक खूप लहान वयामध्ये नोकरीला लागला, मग ते माटुंगा रेल्वे वर्कशॉप असू दे किंवा टेलिफोन्स असू दे, MSCB असू दे, पण हे करता करता त्याने ही कला आपली जोपासली आणि जी काही वाद्य त्याच्याकडे होती त्यावेळेस त्याच्यामध्ये छान प्रावीण्य मिळवलं. कसब त्याचं त्यांनी दाखवायला सुरुवात केली आणि छान वादन होत गेलं त्याचं आणि त्याची जी प्रगती आहे, जो तो शून्यापासून त्यांनी सुरुवात केली, तो आता एका टॉपच्या लेवलला जाऊन बसला आहे आणि त्याचा मला खूप अभिमान वाटतो. आज आता आमचे कार्यक्रम छान चालू झाले होते, काही रेकॉर्डिंग्स पण चालत होती, पण खऱ्या अर्थाने ह्याला जी चालना मिळाली ती आमचा पहिला जो परदेश दौरा होता सिंगापूरचा, दोघांचाही, त्याचा आणि माझा पण. तर तेव्हा आम्ही सिंगापूरला गेलो बोटीने, मद्रासहून तेव्हा बोट सुटायची एक चिदंबरम नावाची. तर जाताना 7 दिवस, येताना 7 दिवस आणि मधले 3 दिवस सिंगापूरला हॉल्ट, असा तो 16-17 दिवसाचा दौरा होता. आणि ह्या दौऱ्यावरती दीपकचा जो मुख्य हेतू होता की वाद्य आणायची तिकडनं वेगळी वेगळी छान, ती त्याने तिकडे खरेदी केली. मग मुंबईला आल्यावर त्याचं प्रॅक्टिस केली, प्रावीण्य मिळवलं त्याच्यावरती आणि खऱ्या अर्थाने त्याचं करिअर इकडे सुरू झालं. आता रंगमंच कार्यक्रम रेकॉर्डिंग ह्याच्यामुळे त्याच्या ओळखी होत गेल्या, त्याला आदर मिळू लागला, असं रिस्पेक्ट मिळायला लागला वादकांचा, गायकाचा, संगीतकारांचा. त्या सगळ्या वादकांमधला आमचा एक मित्र प्रसिद्ध वादक मेंडोलिन वादक प्रदीप सेनगुप्ता दीपकबद्दल बोलतोय, ते ऐकूया. नमस्कार, मी प्रदीप तू सेनगुप्ता. आप्पाजींनी माझ्या मोठा भाऊ सारखा दीपक बोरकर यांच्याबद्दल काही बोलायला सांगितलं. ॲक्च्युली दीपकजी के साथ मेरा परिचय आज से 35 साल पहले आप्पाजी की एक रिकॉर्डिंग में हुआ था बीट स्टूडियो में, और तब से वो मेरे बड़े भाई जैसे हमेशा मुझे बहुत अच्छे एडवाइस देते थे. हमने एक साथ में बहुत रिकॉर्डिंग और बहुत स्टेज शो एक साथ में परफॉर्म किया है. वो एक गुणी कलाकार तो है ही, लेकिन मेरे लिए वो एक बहुत हेल्पफुल आदमी है. ये मेरा पर्सनल एक्सपीरियंस है. हिंदुस्तान में जितने पर्कशन प्लेयर है, जितने रिदमिस्ट है, मुझे लगता है ही इज वन ऑफ द बेस्ट म्यूजिशियंस इन आवर कंट्री. और उनके पास जो कलेक्शन है, त्यांच्याकडे जो कलेक्शन है, इंस्ट्रूमेंट का कलेक्शन है, मुझे नहीं लगता है इंडिया में किसी के पास इतना अच्छा कलेक्शन है. एक अच्छे म्यूजिशियन के साथ साथ बहुत अच्छी ह्यूमन बीइंग भी है. मेरे साथ बहुत ही अच्छा संबंध है उनका और बहुत कुछ सीखने को भी मिला है. आप्पा जी के बारे में क्या कहना है, आप्पा जी आज महाराष्ट्र के एक नामचिन अरेंजर, ये संगीत संयोजक है. मैं उनके साथ 1989 से रेगुलर उनके हर रिकॉर्डिंग में रहा है. उन्होंने मैंडलिन में बहुत डिफिकल्ट पीसेस मेरे पास से भजवा के लिया है और मुझे बहुत कुछ सीखने को मिला है उनके पास से. आज आप्पा जी
आणि दीपक बोरकर यांचा मैत्रीचा 50 वर्ष पूर्ण होत आहे. इसलिए मैं मेरे तरफ से बहुत बहुत शुभकामनाएं देता हूँ. भगवान से प्रार्थना करता हूँ आपा जी एंड दीपक जी बहुत स्वस्थ रहे और बहुत म्यूज़िक के लिए बहुत काम करे. म्यूज़िक के लिए जो सेवा वो लोग कर रहे हैं, ये हमारे जैसे आर्टिस्ट और हमारे नेक्स्ट जनरेशन के आर्टिस्ट के लिए बहुत ही अच्छी बात है, बहुत हेल्पफुल बात है. भगवान से मैं वही प्रार्थना करता हूँ वो लोग अच्छे रहे, उनका दोस्ती और कायम रहे. माई बेस्ट विशेस टू आप्पा जी फॉर हिज यूट्यूब चैनल आप्पन चगप्पा. ज़रूर ये चैनल आप लोग देखिए, इसके इसी चैनल के वीडियो से बहुत इन्फॉर्मेशन आपको मिलेगा. इसको सब्सक्राइब कीजिए, लाइक कीजिए. प्रदीप ने जो आता उल्लेख केला वाद्यांचा, त्याच्याकडे दीपककडे अप्रतिम कलेक्शन आहे वाद्यांचं, त्यातलेच काही वाद्यांचे डेमो आपण आता ऐकूया. नमस्कार, मी दीपक बोरकर, तालवाद्य वादक. आता मी जे वाद्य वाजवलं त्याचं नाव होतं अँक्लूम, म्हणजे आपल्या भारतामध्ये त्याला बांबू तरंग म्हणतात. हे जे वाद्य आहे हे इंडोनेशिया जकार्तामध्ये बनतं. ह्याची उंची असते 1 फुटापासून जवळजवळ 8-10 फुटापर्यंत असते. आणि हे प्रत्येक सुराचे बांबू ते बनवतात फाईन ट्युनिंग करून. तर असं हे अँक्लूम आहे. आता मी जे आणखीन एक तुम्हाला इन्स्ट्रुमेंट वाजवून दाखवलं त्याचं नाव आहे क्विका, CUICA. हे लॅटिन अमेरिकन वाद्य आहे आणि याच्यामध्ये भरपूर रेंज असते, छोट्यापासून मोठमोठ्यापर्यंत. म्हणजे समजा 6 इंच असेल तर 10 इंच, 12 इंच, 14 इंच अशा टाईप एक क्विका असतात. आणि त्यांचा एक बँड असतो, म्हणजे लो, हाय, मीड आणि एकदम हाय. तर हे जे वाद्य असं आहे हे चोणक्या टाईपच आहे आपल्याकडे. आता हे मेटल्स आहे आणि मी आम्हाला US आणलं होतं. इथे त्यांनी स्किन लावली आहे, पण आता इथे त्यांनी काय केलं आहे, मध्ये होल पाडून त्याला इथे ही काठी लागली आहे, काठी लावली आहे त्यांनी, बांधून ठेवली आहे. आणि मग हे वाद्य एक कॉटन घेऊन त्याला ओलसर करायचं आणि त्याच्यावर एक घर्षण करायचं आहे. हे असं आणि कमी असत त्याचा सूर पाहिजे असेल तर याला दाबून तर हे असं हे वाद्य आहे. आणि हे ह्या वाद्याचा सुंदर उपयोग आपले सुप्रसिद्ध संगीतकार श्री पंचमदा यांनी त्यांच्या एका बेंगाली गाण्यामध्ये यूज केलं होतं. तर असं हे आहे क्विका. दीपकचे अनेक संगीतकारांबरोबर चांगले संबंध आणि त्यांच्यावर त्यांनी खूप काम केलेलं आहे. तसंच अनेक गायकांबरोबर पण त्याचे चांगले संबंध, रंगमंचावरती किंवा रेकॉर्डिंगमध्ये त्यांनी अनेक जणांबरोबर वाजवले, नामचीन गायकांबरोबर. त्यातलीच एक गायिका जिला आपण दांडिया क्वीन म्हणतो, ती फाल्गुनीजी दीपकबद्दल आपलं मनोगत व्यक्त करते. नमस्कार, मैं हूँ फाल्गुनी पाठक. सबसे पहले दीपक बोरकर जी और अप्पा वड़ावकर जी को उनकी मैत्री की, उनकी फ्रेंडशिप के 50 साल पूर्ण होने पर उनको बहुत 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 सारी बधाइयाँ हो. और क्यों ना हो, दोनों ही व्यक्ति एकदम सरल स्वभाव के, एकदम इनोसेंट एंड वेरी फ्रैंक एंड वन ऑफ द फाइनेस्ट म्यूजिशियंस. एंड अप्पा जी डेफिनेटली वन ऑफ द फाइनेस्ट म्यूजिक अरेंजर्स ऑफ मराठी इंडस्ट्री. और दीपक भाई का तो क्या कहने, दीपक भाई हमारे ग्रुप के लिए जैसे भगवान का आशीर्वाद बन के आए. उनके आने से हमारे ग्रुप में, हमारे ग्रुप के सारे कलाकारों की म्यूज़िकली बहुत सारी ग्रोथ हुई. और जैसे कहते हैं ना कि
गरबा में कभी म्यूजिक नोटेशन लिख के कभी बजाया नहीं इतने सालों से किसी ने, तो दीपक भाई ने आके हमारे ग्रुप में हमारे कलाकारों को म्यूजिक लिखना सिखाया। वो हमेशा हमारे म्यूजिशंस को हमेशा एंकरेज करते, वो कहते कि आप अपनी लैंग्वेज में लिखिए, आपको जिस तरह से समझेगा कि आपको बजाने में आसानी हो इस तरह से आप लिखिए। और उनके ये सिखाने से हमारे म्यूजिक में जो है इतना परफेक्शन आया, आज लोग जो इतनी तारीफ करते हैं हमारे म्यूजिक की, उसमें दीपक भाई का मैं तो बोलूँ 80-90% दीपक भाई का हाथ है जिन्होंने हमें म्यूजिक लिखना सिखाया, हमारे म्यूजिशंस को म्यूजिक लिखना सिखाया। तो थैंक यू दीपक भाई, और यू आर अ बोन फॉर आर ग्रुप। और दीपक भाई जितने अच्छे म्यूजिशियन है उतने उससे मैं तो बोलूँ उससे ज़्यादा का ही अच्छा उनका स्वभाव है। हम लोग जितनी बार उनसे मिलते हैं उतनी बार उनसे कुछ कुछ नया अच्छा सीखने को मिलता है। और दीपक भाई ने किसी भी कलाकार को कभी भी छोटा या बड़ा नहीं समझा, वो खुद इतने बड़े इंडस्ट्री के म्यूजिशियन होते हुए भी हमारे ग्रुप में हमारे कभी ऐसा नहीं जताया कि चलो ये डांडिया का ग्रुप है, ये सारे छोकरे लोग सब छोटे छोटे हैं, मैं सबसे सीनियर हूँ, ऐसा कभी मतलब कभी नहीं जताया। हमेशा हमारे साथ एक फैमिली की तरह वो रहते हैं और रहते आए हैं हमेशा। आज मेरे फादर को गुजरे करीब 7 साल हो गए हैं, लेकिन आज के दिन इतने सालों से एवरी ईयर मेरे पापा के बर्थडे पे उनका सुबह सुबह 7 बजे मैसेज आ जाता है, आज पापा जी का बर्थडे है, हैप्पी बर्थडे टू पापा। थैंक यू दीपक भाई, यू आर सच अ लविंग एंड काइंड पर्सन एंड आई ऑलवेज कीप ऑन थैंकिंग गॉड फॉर यू। और पापा जी, आई एम अ वेरी बिग फैन ऑफ योर म्यूजिक, और आपका गारवा और ओंकार स्वरूपा वन ऑफ माई फेवरेट सॉन्ग्स, एंड विश यू ऑल द बेस्ट सर फॉर योर फ्यूचर अपकमिंग एल्बम्स एंड सॉन्ग्स। थँक्यू। वा फाल्गुनीजी, मस्त बोललात तुम्ही। जसं फाल्गुनीजी बरोबर त्यांनी खूप दौरे केलेत 30 वर्ष जवळजवळ, तसेच एक मोठे गायक गझल सम्राट आपण म्हणूयात ना जगजीत सिंगजी, त्यांच्याबरोबर पण दीपकने अनेक दौरे केलेत अनेक देशातले। आणि एक सांगायची गोष्ट म्हणजे त्यांच्याबरोबर तेव्हा तो दिल्लीला गेला होता, तेव्हा त्याचा सत्कार झाला आहे, तर तो सत्कार झाला आहे आपले माजी राष्ट्रपती अब्दुल कलामजी यांच्या हस्ते। तर अजून काही डेमो आपण बघूया आणि मग पुढे जाऊया। मी जे तुम्हाला वाद्य वाजवून दाखवलं त्याचं नाव आहे चोणक। हे चोणक हे लाकडाचं असं बनवलेलं असतं, एका बाजूने उघडं असतं आणि एका बाजूला त्याच्या दुसऱ्या बाजूला स्किन लावून मध्ये छिद्र लावलं जातं आणि त्या छिद्रामधनं एक प्लॅस्टिकचा नायलॉन थ्रेड, त्याला गस्ट्रिंग म्हणतात, तर ते बाहेर काढून आणि त्याच्या शेवटच्या एंडला एक लाकडाची खुटी असते आणि तो सूर कमी जास्त करण्याकरता ट्रेस करण्याकरता त्याचा यूज होतो। आणि ह्या वाद्याचा आपल्या महाराष्ट्र राज्यात लोकगीतामध्ये जास्त वापर केला जातो। मी जे आणखी एक वाद्य वाजवलं त्याचं नाव होतं बूम वॅकर्स, हे मेड इन USA आहे, मी अमेरिकेवरून आणलं होतं। हे ट्यून पाईप आहेत, प्लॅस्टिकचे पाईप, पण त्याला सुरात केलेले सगळे C2C मी अमेरिकेवरून आणलं होतं आणि मग मला ब्लॅक स्केल मिळालेले होते, मग C# ते B#, काळे स्केल मला हाँगकाँगला मिळाले होते। तर हे असे त्याला म्हणतात बूम वॅकर्स, हे आपल्याला सॉफ्ट गाण्यात कुठेही वाजवता येतं। आता मी आणखीन एक वाद्य वाजवलं त्याचं नाव आहे उडू पॉट,
हे लॅटिन अमेरिकन तिकडे बनलेलं आहे, पण त्याचं इन्व्हेन्शन आपले प्रसिद्ध पर्कशनिस्ट वर्ल्ड मधले नंबर वन श्री तिलक गुट्टूजी आणि एक अजून एक फॉरेनचे पर्कशनिस्ट, त्या दोघांनी मिळून हे इन्व्हेन्शन केलेलं आहे. आणि हे मातीचं आहे आणि याच्यामध्ये भरपूर वेगवेगळे रेंज आहेत. उडूपॉटमध्ये हे सुरई टाईप आहे, हे टॉर्टस टाईप आहे, असे करून याच्यात थोडंसं एक गाण्या अख्खं गाणं सुद्धा याच्यात वाजवू शकतात, असे मी भरपूर गाण्यामध्ये वाजवलेलं आहे. वा दीपक, काय तुझा हा प्रवास आहे अप्रतिम, ग्रेट आहेस तू. आणि या तुझ्या प्रवासाचा मी एक साक्षीदार आहे, त्याला मला खूप आनंद होतोय आणि तुझा मला अभिमान वाटतो. दीपक शून्यातून इथपर्यंत आलेला आहे. जेव्हा मला पहिल्यांदा भेटला तेव्हा त्याची वाद्य ठेवायला त्याच्याकडे एक बॅग होती फक्त. आज त्याला त्याची वाद्य ठेवायला एक अख्खी खोली लागते आणि त्याच्याकडे इतकी शेकड्यांनी वाद्य आहेत. पण नुसती वाद्य नाहीत बरं का, ती प्रत्येक वाद्य त्या त्या कसबाने तो वाजू शकतो. तर दीपकला हे जे यश मिळाले आहे ते उगाच मिळालेलं नाही आहे. तर त्याचं जे डेडिकेशन आहे, हार्ड वर्क आहे, त्या वाद्यांची काळजी घेणं आहे, इतकी काळजी घेतो ना दीपकची, कारण अप टू डेट वाद्य असतं त्याची, त्याचं प्रेम त्या वाद्यावरचं दिसतं आपल्याला. आणि तो या घडीला सगळ्यांचं इन्स्पिरेशन झालेलं आहे. ह्या माझ्या मित्राला मी खूप खूप शुभेच्छा देतो. आमची मैत्री अशीच अतूट राहू दे, अशी शेवटपर्यंत अतूट राहू दे, अशी मी परमेश्वराकडे प्रार्थना करतो. त्याला शुभेच्छा. आणि मी थोडासा वयाने मोठा असल्यामुळे त्याला आशीर्वाद पण देतो. आणि हा एपिसोड इकडे संपवतो. धन्यवाद. वंदे मातरम.